स्टेडियम मध्ये जे रेलिंग ने टेकून उभे क्रीडा रसिक आहेत त्यांना विनंती आहे की आजूबाजूला इलेक्ट्रिकच्या वायर्स आहेत, कुठलीही दुर्घटना होऊ नये या दृष्टीने आपण काळजी घ्या. थोडं मागे सरका, रेलिंग पासून मागे सरका, लोखंडाचं रेलिंग आहे, काही दुखापत होऊ शकते, कोणाला इजा होऊ शकते, कृपया विनंती सगळ्यांना. या ठिकाणी मुकुंदराव कचरे साहेब उप अभियंता सामाजिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना मंचावर येण्याची विनंती. त्याचप्रमाणे शाखा अभियंता सुमित भाऊ महल्ले सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सुद्धा विनंती, त्यांनी मंचावर यावं. राजूभाऊ वैद्यवर यांना सुद्धा विनंती, त्यांनी मंचावर यावं. विविध संघटनांचे पदाधिकारी आहेत, राजूभाऊ यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक शब्दसुमरांने स्वागत करतो. कचरे साहेब महाल्ले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्याचप्रमाणे राजूभाऊ वैद्यवर बाळासाहेब साहेब उपस्थित आहे, मी बाळासाहेबांना विनंती की त्यांनी कचरे साहेब महाल्ले साहेब यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे राजूभाऊ वैद्यवर यांचे स्वागत. आमचा स्कोर बोर्ड आहे आणि स्कोरर बसलेले आहेत, ती जागा मोकळी करा. स्कोर बोर्ड आहे तिथे आणि स्कोररचा टेबल पण आहे, ती जागा तेवढी मोकळी करा. मैदान क्रमांक 1 वर सुरू असलेला सामना भंडारा विरुद्ध नागपूर या संघामध्ये दोन प्रो कबड्डीचे खेळाडू या ठिकाणी आपला खेळ सादर करत आहे. पुन्हा एकदा त्यांचे नाव सांगतो, शुभम पालकर नागपूरचा 4 नंबरचा खेळाडू आणि आकाश विकल मुंडे भंडारा 1 नंबरचा खेळाडू. प्रो कबड्डीचे दोन्ही खेळाडू आहेत, त्यांचा आकर्षक खेळ आपल्याला या ठिकाणी पाहतो आहे. आकाश भाऊंची एंट्री या ठिकाणी सुरू आहे. यवतमाळच्या क्रीडा रसिकांसाठी पर्वणी निखिल भाऊ देठे यांना विनंती की त्यांनी मंचावर
सुवर्णयुग क्रीडा मंडळाचे संस्थापक आणि कबड्डी विश्वामध्ये ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्राच्या कबड्डी विश्वामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं असे स्वर्गीय नंदूभाऊ पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। यवतमाळ जिल्हा हौशी कबड्डी संघटना सुवर्णयुग क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित आणि विदर्भ हौशी कबड्डी संघटनेच्या मार्गदर्शनात या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी होत आहे। क्रीडा रसिकांसाठी परवणी उद्या पण या स्पर्धा या ठिकाणी आपल्यासाठी आहे, त्याचाही सगळ्यांनी अवश्य आनंद घ्यावा। संजूभाऊ दांडगे यांना विनंती की त्यांनी नारायणभाऊ भोयर यांचं स्वागत करावं। यवतमाळकर कबड्डी रसिक क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आभार। नियमांचं काटेकोरपणे पालन करावं जेणेकरून आपलं कुठलं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी। प्रो कबड्डी चे खेळाडू या ठिकाणी आपला कौशल्य सादर करत आहेत।
हाफ टाइम स्कोर ऑन कोर्ट नंबर टू वाशिम डिस्ट्रिक्ट चंद्रपुर ग्रामीण वाशिम डिस्ट्रिक्ट चंद्रपुर ग्रामीण टू गोल वाशिम डिस्ट्रिक्ट मध्यंतरापर्यंत वाशिम जिल्ह्याचा संघ 24 गुणांनी आघाडी आहे. कबड्डीचा माहेरघर कबड्डीची पंढरी म्हणून यवतमाळ नगरीची संपूर्ण भारतामध्ये ओळख आहे. अशा स्पर्धांच्या आयोजनाने अशी ही ओळख अधिक दृढ होते, कायम होते. स्पर्धा आयोजनाची जबाबदारी सुवर्ण क्रीडा मंडळाने स्वीकारली. गेल्या 3 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर हे सुंदर असं स्वरूप आपल्या समोर त्यांनी उभं केलेलं आहे. मेन सेक्शन मॅच वर्धा डिस्ट्रिक्ट वर्सेस गोंदिया डिस्ट्रिक्ट. अनेक लहान मोठ्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून या स्पर्धांची यशस्वी आयोजन या ठिकाणी सुरू आहे. मेन सेक्शन फर्स्ट कॉल वर्धा डिस्ट्रिक्ट वर्सेस गोंदिया डिस्ट्रिक्ट. वर्धा डिस्ट्रिक्ट वर्सेस गोंदिया डिस्ट्रिक्ट. गजभाऊ ठाकूर नवरंगास्कर मंडळ अमरावतीचे राष्ट्रीय खेळाडू यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचं शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत करतो. गजभाऊ ठाकूर एकेकाळी ज्यांनी मैदान या ठिकाणी गाजवली ते गजभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मित्र मार्गदर्शक विलासभाऊ देशपांडे क्रीडा क्षेत्र सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांची सर्वांना ओळख आहे सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत विलासभाऊ देशपांडे. अनेक संघटनांचे पदाधिकारी आहेत. मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करतो. सेकंड कॉल अकोला शहर वर्सेस चंद्रपूर शहर. अकोला शहर वर्सेस चंद्रपूर शहर सेकंड कॉल. अकोला शहर वर्सेस चंद्रपूर शहर सेकंड कॉल. अकोला शहर वर्सेस चंद्रपूर शहर सेकंड कॉल. कबड्डी या खेळामध्ये तंदुरुस्ती फिटनेस हा अतिशय महत्वाचा भाग झालेला आहे. खेळाडूंना तंदुरुस्त राहणं अतिशय आवश्यक आहे. कारण या खेळा कबड्डीचे खेळाडू आकाश चिकलमुंडे यांचा खेळ आपण या ठिकाणी पाहत आहे. आता त्यांनी जोरदार चढाई करून 3 गुण प्राप्त केले. साउंड सिस्टीम वाले साउंड सिस्टीम बोलती तुम सांगत का म्हणते.
या कबड्डी स्पर्धेला यवतमाळच्या क्रीडा क्षेत्रातील सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला लागतं, त्यांचं सहकार्य आम्हाला मिळतं आणि कबड्डीचे जरी ते नसले तरी इतर खेळांचे सुद्धा पदाधिकारी आहेत, खेळाडू आहेत, यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळतं, सहकार्य मिळतं, त्यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. या ठिकाणी नुकतेच निवृत्त झालेले यवतमाळचे जिल्हा क्रीडाधिकारी, क्रिकेटचे ज्येष्ठ राज्य मार्गदर्शक ज्यांनी अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवले, स्वतः क्रिकेटचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून आपली युवक असताना कारकीर्द गाजवली असे सचिन मिलमिले या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी विनंती करतो सचिन मोहनचं स्वागत करण्यासाठी नंदूभाऊ वानखडे. प्रत्येक एंट्री मध्ये खेळाडू बाद करणे हे करत असलेले आकाश विकल कोंडे भंडाऱ्याचे प्रमुख पट्टीचे खेळाडू प्लान बेडर गडबड नाही होत ना. हा तर पहिले मध्ये त्यांना पण माहिती राहतं. हा भूक 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 करून धंदा करणे वेळेवर गडबड नाही होत, आपला प्लॅनिंग मध्ये बरोबर चालतो. या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेला उपस्थित झाले आहे. लास्ट अँड फायनल कॉल अकोला शहर असेल चंद्रपुरशा. लास्ट अँड फायनल कॉल अकोला शहर असेल चंद्रपुरशा. दर्द टीम कॅप्टन कॅन सेंडर टीम इमिजिएटली अँड कोच नंबर टू. अकोला शहर चंद्रपूर शहर पुरुषांचे दोन्ही संघ मैदान क्रमांक दोन वर या. हौशी कबड्डी असोसिएशन यवतमाळ, हौशी कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ द्वारा आयोजित तथा स्वर्गीय नंदू पाटील स्मृती प्रीत्यर्थ एकातर्वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड साधले. दोन्ही क्रीडांगणावर अतिशय तुरसपूर्ण असे हे सामने ग्राउंड नंबर एक वर सुरू सुंदर अशी पकड करण्याचा प्रयत्न पण हे गडी बाद करून हा खेळाडू परत आपल्या मैदानात. नागपूर वर्सेस भंडारा दरम्यान हा ग्राउंड नंबर एक वर सुरू असेल सामना. सुंदर अशी पकड बिपिन भाऊ चौधरी यांचं स्टेडियम गॅलरी अगदी खचाखच भरलेली, प्रेक्षकांमध्ये अति उत्साह. भंडाऱ्याचा हा चार नंबरचा खेळाडू परत आपल्या संघात. नागपूर संघाचा खेळाडू आक्रमण करतोय भंडारा संघावर. चार नंबरचा खेळाडू गडीबाद करण्याचा प्रयत्न सुंदर अशा पद्धतीचा आहे. अकोला शहर चंद्रपूर शहर दोन्ही संघाकडच्या शहरचे पाच मिनिट. अकोला शहर चंद्रपूर शहर या दोन्ही संघाकरता शेवटचे पाच मिनिट. पाच मिनिटात दोन्ही संघ हजर झाले नाहीत तर आपल्याला स्पर्धेतून स्पर्धेतील गुण मिळणार नाही. सुंदर
नागपूर संघाद्वारा बेहतरीन असं कव्हर लागलेलं नागपूर संघाचं अतिशय दृष्टपुष्ट असा हा भंडाऱ्याचा खेळाडू त्यांनी पकडलेला. आकाश पिकल मुंडे पहिल्यांदाच त्यांची रेड या ठिकाणी अयशस्वी ठरली. भरपूर खेळाडू तुम्ही आधी बात केले पण त्यांची पकड एक वेळेस झाली. अतिशय मजा येतात मजा येणे म्हणतात सामन्यामध्ये खूप मजा येऊन राहिली. क्रीडा रसिकांना खूप आनंद मिळत आहे. स्कोर सुद्धा चुरशीचा आहे. वीस अठ्ठावीसचा केवळ 7 गुणांचा फरक आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेलं नाव बिपिनभाई चौधरी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले जेव्हा नेतृत्व बिपिनभाई चौधरी यांचं अभय राऊत अकोला शहराचा चंद्रपूर संघाकरता शेवटचे 4 मिनिट वर्धा जिल्हा वर्सेस गोंदिया जिल्हा सेकंड कॉल वर्धा जिल्हा वर्सेस गोंदिया जिल्हा सेकंड कॉल बुके बुके घे आपल्या उपस्थितीमुळे निश्चितच आम्हाला या ठिकाणी आनंद झालेला आहे. आपलं मार्गदर्शन आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी निश्चितच महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद. भंडाऱ्याचा हा दृष्टपुष्ट खेळाडू आक्रमण करतो आहे. नागपूर संघाला खूप मोठ्या पद्धतीची लढाई आणि तो स्वतः आतापर्यंतचा दोन्ही फलक आहे 24-28. नागपूर संघाचा खेळाडू चढाई करतोय भंडारा संघाच्या खेळाडूंवर. केवळ 3 खेळाडू शिल्लक. सुंदर अशा पद्धतीची चढाई. वन साइड कव्हर आणि एक गुण घेऊन एक गडी बाद करून तो परत आपल्या मैदानात. भंडारा संघाचा खेळाडू चढाई करताय नागपूर संघाला. सुंदर अशा पद्धतीची त्याची रेड. गडी बाद करण्याचा प्रयत्न. स्टेट मॅनेजर आहे ऍग्रिकल्चर फर्टिलायझर कंपनी त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. सचिन भाऊ यवतमाळच्या समर्थ क्रीडा मंडळ रणप
आघाड़ी आता भंडारा संघ
स्वागत करू इच्छितो. उत्कृष्ट खोखोचे खेळाडू म्हणून ज्यांनी आपली कारकीर्द गाजवली त्याचप्रमाणे ॲथलेटिक्स 100 मीटर रनिंग मधला एक जिगरबाज खेळाडू वनविभागाच्या अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी राज्याचं प्रतिनिधित्व केलं. लक्ष्मीकांतजी बल्ला यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. पोलीस विभागाचे राष्ट्रीय खेळाडू राजभाऊ अभय भाऊ राजभाऊंचा सन्मान करायचा. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तराजजी घुडे प्राध्यापक दत्तराज घुडे यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. बसतो प्रकाश भाऊ खेरकर राज्य संघटनेचे सन्माननीय पदाधिकारी प्रकाश भाऊ खेरकर यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर संजूभाऊ सातारकर आले कृपया मंचावर यावं. संजूभाऊ सातारकर घुडे सरांना विनंती समोर यावं कृपया. आम्ही आपलं स्वागत करू इच्छितो. शिक्षण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ प्राध्यापक स्वतः कुस्तीचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली. अनेक युनिव्हर्सिटीचे कलर त्यांनी घेतले आणि आता सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये जे मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभलेले आहेत प्राध्यापक दत्तराजजी घुडे सर यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. धन्यवाद सर. माजी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू समोरचे जे आहेत त्यांच्या समोरचे प्रेक्षक जे आहेत रेलिंगला टेकून उभे आहेत त्यांना कृपया विनंती कृपया बाजूला वा. इथे मंचावर निवड समितीचे सदस्य बसले आहेत त्यांना सुद्धा सामना दिसला पाहिजे त्यांना खेळाडूंचा खेळ पाहायचा आहे कृपया सरकार. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न खेळाडूकडून केला जातो आहे. बोनस गुण मिळवलेला आहे आघाडी एका गुणाने वाढवलेली आहे भंडारा संघाने 43-45 नागपूर 45 भंडारा.
उत्कृष्ट कढ़ाई बोनस एक गुण पुनः एक स्कोर अठारह बाजू चौवे सत्तेच नागपुर 45 भंडारा 47 केवल दोन गुणांची आघाडी भंडाराचा शेवटचा खेळाडू लोन बसूनही या दृष्टीने प्रयत्नशील बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेऊन खेळाडू बाद झालेला आहे आट्यापाट्याचे राष्ट्रीय खेळाडू छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू आहेत यवतमाळ नगरीचं भूषण सुधीरभाऊ कांतोळे यांचं मंचावर आम्ही स्वागत करतो लोकनायक बापूजी आणि विद्यालयामध्ये शिक्षक आहेत अनेक तर आपलं स्वागत आहे तुम्ही तिकडून बघा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार खेळाडूला दिला जातो शिवछत्रपती पुरस्कार सुधीर भाऊंनी प्राप्त केलेला आहे निश्चितच यवतमाळकरांचा गौरव आहे धन्यवाद सुधीर भाऊ